नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा जो आपला विषय आहे तो एकवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे त्या पूर्वपरीक्षेमध्ये असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था ठीक आहे या विषयावर जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं आज आपण उत्तरासहज या ठिकाणी स्पष्टीकरण बघणार आहोत बरोबर ठीक आहे आता हे बघताना माझ्याकडं जे प्रश्नपत्रिका आहे किंवा माझ्याकडं जो क्वेश्चन सेट आहे ठीक आहे तो माझ्याकडे ए आहे बरोबर ठीक आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर फॉलो केलेले आहेत बरोबर ठीक आहे तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप किंवा किंवा प्रश्नांचं एक्सप्लेनेशन बघू आणि त्याच्यानंतर आपण ओव्हरऑल ह्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं सोपं होतं मॉडरेट होतं किंवा अवघड होतं तर या दृष्टिकोनातून आपण त्याची या ठिकाणी माहिती घेऊ तर सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी सुरू करू प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आणि त्यांची उत्तरं ठीक आहे तर आता सध्या माझ्याकडे जी सिरीज ए आहे त्या सिरीज ए मधला जो एकोणीसावा प्रश्न आहे ठीक आहे तो आहे तुमचा या ठिकाणी खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर हे जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे बरोबर आहे ठीक आहे साहजिक गोष्ट आहे की हाजो हा जो प्रश्न आहे हा आयोगाने या ठिकाणी जनगणना किंवा लोकसंख्या या विषयावर विचारलेला आहे बरोबर ठीक आहे मग त्यांनी या ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले आहेत ठीक आहे त्या ठिकाणी त्यांनी ठाणे जिल्ह्याचं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यांनी या आयोगाने प्रश्नामध्ये घनता ही आठशे शहाऐंशी दिलेली आहे आणि लिंग गुणोत्तर हे नऊशे शहाऐंशी दिलेलं आहे ठीक आहे पण जर आम्ही जर दोन हजार अकराची जनगणना जर बघितली तर ठाणे जिल्ह्याची जी घनता आहे ती या ठिकाणी अकराशे आहे आणि ठाणे जिल्ह्याचं जे लिंग गुणोत्तर आहे ते या ठिकाणी आठशे शहाऐंशी आहे बरोबर ठीक आहे याचा अर्थ की या ठिकाणी जे ऑप्शन दिलेला आहे हा ऑप्शन स्वतःमध्ये चुकीचा आहे बरोबर ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी प्रश्नामध्ये नाशिक जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे नाशिक जिल्ह्याची घनता या ठिकाणी लोकसंख्या घनता तीनशे त्र्याण्णव दिलेली आहे ठीक आहे आणि या ठिकाणी लिंग गुणोत्तर नऊशे चौतीस दिलेला आहे बरोबर दोन हजार अकरा नुसार हे दोन्ही कि आकडे किंवा ही आयोगाने जे आकडे दिलेले आहेत घनता तीनशे त्र्या त्र्याण्णव आणि नऊशे चौतीस हे दोन्ही आकडे बरोबर आहेत म्हणून हा नाशिक नावाचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे नांदेडची घनता तीनशे एकोणीस आणि नऊशे त्रेचाळीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हा ऑप्शन पण किंवा ही आकडेवारी पण या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे चौथा जो दिला आहे तो औरंगाबादचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे औरंगाबादची घनता ही दोन हजार अकरानुसार तीनशे सहासष्ट बरोबर आहे ठीक आहे पण या ठिकाणी हे जे आयोगाने जे लिंग गुणोत्तर दिलेलं आहे ते लिंग गुणोत्तर मात्र या ठिकाणी चुकलेलं आहे का कारण का औरंगाबादचं लिंग गुणोत्तर हे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार नऊशे तेवीस आहे ठीक आहे त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी ऑटोमॅटिकली चुकीचा होतो बरोबर ठीक आहे आता आपण या ठिकाणी पर्यायी उत्तर बघू तर पर्यायी उत्तरामध्ये ए आणि डी चुकीचं आहे ठीक आहे किंवा बी आणि सी बरोबर आहे तर यामध्ये जो पर्याय न क्रमांक तीन आहे त्या ठिकाणी बी आणि सी दिलेला आहे कारण का प्रश्नामध्ये बरोबर आहे असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी बी आणि सी जो ऑप्शन आहे जो तीन नंबरमध्ये आहे तो या ठिकाणी बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ऑप्शन नंबर तीन आहे बरोबर ठीक आहे त्यानंतरचा जो या ठिकाणी प्रश्न आहे ठीक आहे तो आहे नियोजन मंडळाचा दारिद्र्यावरचा ठीक आहे तर साहजिक गोष्ट आहे की या ठिकाणी हा प्रश्न तुमच्या पॉवर्टी किंवा दारिद्र्य या चाप्टर मधून विचारलेला आहे आयोगाने हा जो माझ्याकडे जो सिरीज ए आहे त्यामध्ये हा छत्तीस नंबरचा प्रश्न आहे आयोगाने विचारलेला आहे की नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार ठीक आहे इन ब्रॅकेट तज्ज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय बरोबर, आए। बरोबर है। है आ, है। आहे या ठिकाणी बरोबर हा विचारलेला आहे बरोबर ठीक आहे की आता सर्व सर्वात पहिल्यांदा आयोगाने हा प्रश्न ज्या तज्ज्ञ गट पद्धतीवर किंवा तज्ज्ञ समितीवर समितीच्या शिफारसींवर विचारलेला आहे ही समिती या ठिकाणी प्रोफेसर लकडावाला समिती आहे ठीक आहे हे पचे. लकड़ा वाला जा लकड़ा वाला जा है, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर ही लकडावाला समितीच्या बद्दल त्यांनी रेकमेंडेशन विचारलेले आहे ठीक आहे मग लकडावाला समिती जी आहे या समितीने स सेव्हन्टी सेव्हन सेव्हन्टी एट ठीक आहे ते या ठिकाणी दोन हजार सॉरी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंतचे आकडे आयोगाला या ठिकाणी काढून दिलेले होते ठीक आहे मग या दृष्टीकोनातून आम्ही बघितलं किंवा जर आम्ही लकडावाला समितीच्या रिक्मेंडेशन बघितल्या तर एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये प्रश्न असा आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य हे शेचाळीस पॉईंट सहा टक्के एवढं होतं असं आयोगाने विचारलेलं आहे पण जर आम्ही या ठिकाणी लकडावाला समितीची जर आकडेवाली बघितली ठीक आहे ओके तर आम्हाला हे दिसतं की या ठिकाणी शेचाळीस पॉईंट टक्के नसून पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे बरोबर मग या ठिकाणी हे पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे त्यामुळे ए नंबरचा ऑप्शन या ठिकाणी ऑटोमॅटिकली चुकीचा होतो ठीक आहे की जर आम्ही या ठिकाणी प्रश्नामध्ये बघितलं की त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये छत्तीस टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती जर आम्ही लकडावाला समितीचे जर आकडे बघितले तर त्यांनी हा आकडा बरोबर दिलेला आहे ठीक आहे म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये भारतामध्ये छत्तीस टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती म्हणून या ठिकाणी ऑप्शन हा बी बरोबर बसतो ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे की एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये पस्तीस टक्के लोकसंख्या ही शहरी भागामध्ये दारिद्र्य रेषेखाली होती कडावाला समितीच्या आकडेवारीमध्ये एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवची आकडेवारी समाविष्ट नाही त्यामुळे हा ऑप्शन ऑटोमॅटिकली या ठिकाणी चुकीचा होतो बरोबर त्यानंतर आयोगाने विचारलेला आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये ठीक आहे या ठिकाणमध्ये या ठिकाणी भारतामध्ये एकूण लोकसंख्या म्हणजे सदोतीस टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती जर आम्ही या ठिकाणी लकडावाला समितीची सत्याऐंशी अठ्याऐंशी मधली जर आम्ही या ठिकाणी आकडेवारी बघितली तर या ठिकाणी थर्टी एट पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजे अप्रॉक्सिमेटली एकोणचाळीस टक्के जनसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती त्यामुळे या ठिकाणी दिलेली आकडेवारी आणि लकडावाला समितीच्या आकडेवारी या दोघांमध्ये फरक आहे म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी बरोबर काय आहे हे विचारलेलं आहे ठीक आहे जर आम्ही या ठिकाणी आयोगाने दिलेल्या पर्यायी उत्तरामध्ये जर बघितलं ठीक आहे तर या ठिकाणी बी नावाचा जो ऑप्शन आहे तो फक्त या ठिकाणी बरोबर आहे पण पर्यायी उत्तरामध्ये तुम्हाला कुठेही फक्त बी दिसत नाहीये पहिला जो पर्याय आहे तो ए आणि सी आहे दुसरा बी आणि डी आहे तिसरा ए आणि बी आहे आणि चौथा फक्त सी आहे बरोबर ठीक आहे मग या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं तर आयोगाचा प्रश्न आणि त्याचे पर्याय ठीक आहे म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहेत फक्त जे पर्यायी उत्तर आहे त्यामध्ये आम्हाला जे योग्य पर्याय आहे ते या ठिकाणी भेटत नाही म्हणून या ठिकाणी दोनच ऑप्शन उरतात की एक तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन किंवा पर्याय क्रमांक तीन असं याचा आम्हाला या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे कारण का चुकीचं उत्तर देऊन या ठिकाणी काहीच उद्देश नाहीये म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी दोन किंवा तीन असा या ठिकाणी ऑप्शन देत आहोत बरोबर ठीक आहे आता सी चार नंबरचा ऑप्शन तर येणार नाही कारण का त्यामध्ये सी आहे सी तर डेफिनेटली चुकीचं आहे आणि या ठिकाणी ए आणि सी हे पण या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी दोन आणि तीन ह्याचं उत्तर पाहिजे ठीक आहे जर आयोगाने जर हे उत्तर ग्राह्य पकडलं नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी रिव्ह्यू होऊ शकतो ठीक आहे ओके किंवा आपण असं म्हणू हो की हा प्रश्न हा या ठिकाणी काढून पण टाकला जाऊ शकतो ठीक आहे आता काय होतंय ते आता आयोगावर पूर्णपणे डिपेंड आहे पण याचं उत्तर या ठिकाणी फक्त बी पाहिजे बट अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये कुठेच तुम्हाला बी दिसत नाही आता जर आम्ही थोडासा उलटा अँगल लावला ठीक आहे तर या प्रश्नामध्ये जर आम्ही समजा आम्ही जर असा विचार केला की आहे लकडावाला समितीचं रेकमेंडेशन नसेल हे ठीक आहे जर या ठिकाणी आम्ही एन एस एसोशियाचे जर आकडे बघितले ठीक आहे तर एन एस एसोनी जे सर्वे केलेले आहेत बरोबर ठीक आहे की जे यू आर पी एम आर पी आणि एम आर आ, जे यू आर पी एम आर पी आणि एम आर पी बी बेसिसवर आहे ठीक आहे त्यांच्यामध्ये पण तुम्हाला कुठेच एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ची आकडेवारी दिसत नाही बरोबर ठीक आहे त्यानंतर ता जर आम्ही तेंडुलकर समिती बघितली तर तेंडुलकर समितीचे आकडे एक दोन हजार चार दोन हजार चार पाच पासून सुरू होतात ठीक आहे जर आम्ही रंगराजन समिती बघितली तर तिचे आकडे या ठिकाणी दोन हजार नऊ दहा पासून सुरू होतात म्हणजे हा जो आकडा आहे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवचा हा अलग समितीमध्ये पण दिसून येत नाही हा लकडावाला कमिटीमध्ये पण दिसून येत नाही ठीक आहे तो या ठिकाणी तो तुम्हाला एन एस जे सर्वे आहेत त्यांच्यामध्ये पण दिसून येत नाही रंगरा तेंडुलकर समितीमध्ये पण दिसून येत नाही रंगराजन समितीमध्ये पण दिसून येत नाही ठीक आहे त्यामुळे हा नव्वद एक्क्याण्णवचा आकडा या ठिकाणी म्हणजे नव्वद एक्क्याण्णवच्या आकडेवारी ही एक्झिस्टच नाहीये त्यामुळे ती आम्हाला या ठिकाणी गायप करता येणार नाही म्हणून याचं उत्तर या ठिकाणी दोन किंवा तीन असं दिलेलं आहे ठीक आहे जर आयोगाला वाटलं तर हा प्रश्न या ठिकाणी से की रिव्ह्यू होऊ शकतो किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न तुमच्या याच्यामधून तो काढून पण टाकला जाऊ शकतो बरोबर ठीक आहे तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स ठीक आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन नंबर थर्टी ठीक आहे की प्रश्न असा आहे की अदृश्य मुली आणि महिला ही संकलमा संकल्पनात्मक स्थिती पुढील देखील कोणत्या बाबींमुळे येते आता हा जो प्रश्न आहे ठीक आहे की हा प्रश्न या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे काय की हा प्रश्न या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ठीक आहे की किंवा लोकसंख्या या सदराबरोबर पण तुम्ही या ठिकाणी तो जॉईन करू शकता बरोबर ठीक आहे आता हा इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा थोडासा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे ठीक आहे म्हणजे जनरलाइज पॅटर्नमध्ये हा प्रश्न सहसा तुम्हाला सापडणार नाही म्हणजे थोडासा हा प्रश्न रिसर्च करून तयार केलेला आहे ठीक आहे मग हा जो प्रश्न आहे हा प्रश्न रिसर्च करून तयार केलेला आहे तर मग हा आला कुठून मग यासाठी आमच्याकडे दोन सोर्सेस आहे तर दोन हजार नऊ मध्ये ठीक आहे नोबेल लॉरेट ठीक आहे प्रोफेसर सेन आणि त्यांच्या ने एक प्रबंध सादर केला होता आहे त्याचा टायटल होतं मिसिंग गर्ल्स अँड वुमन्स बरोबर ठीक आहे तर हा प्रबंध त्यांनी या ठिकाणी सादर केला होता त्याचबरोबर टू थाउजंड सेव्हन्टीन एटीनचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे ठीक आहे व्हॉल्यूम वन भारताचा जो आर्थिक सर्वेक्षण आहे त्यामधला जो व्हॉल्यूम वन आहे ठीक आहे तो या ठिकाणी वुमन एम्पावरमेंट या फील्ड या थीमवर तयार केला गेला होता मग याच व्हॉल्यूम वन मध्ये एक चॅप्टर आहे विच इज नोन ॲज अ मेटा प्रेफरन्स बरोबर ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पण या ठिकाणी मिसिंग गर्ल्स या शब्दाचा इकॉनॉमिक सर्वेनी वापर केलेला आहे ठीक आहे मग आपण असं म्हणू शकतो की बाबा ह्या दोन थेसेसच्या किंवा या दोन प्रबंधांच्या आधारावर हा प्रश्न या ठिकाणी डिझाईन केलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर जो इकॉनॉमिक सर्वे मधला जो प्रश्न आहे ठीक आहे की या इकॉनॉमिक सर्वे मधल्या प्रश्नामध्ये ठीक आहे अदृश्य मुली ठीक आहे किंवा अदृश्य महिला आणि अनवॉन्टेड गर्ल्स ठीक आहे असा या ठिकाणी त्यांनी फ्रेज वापरलेली आहे तसं या प्रश्नामध्ये अनवॉन्टेड गर्ल्स असा या ठिकाणी शब्द येत नाही याचा अर्थ हा जो प्रश्न आहे हा काही विशेष समीकरण लावून तयार केलेला आहे बरोबर ठीक आहे जरी संकल्पना या दोन लेखांमधून किंवा दोन प्रबंधांमधून घेतली असेल तरी प्रश्न डिझाईन करण्याची जी शैली आहे ठीक आहे ही आयोगाची स्वतःची या ठिकाणी शैली आहे असं या ठिकाणी सहजपणे दिसून येतं ठीक आहे मग या ठिकाणी इकॉनॉमिक सर्वे काय म्हणतो की बाबा समाजामध्ये जी फक्त जे दाम्पत्य आहे ठीक आहे त्यांना जे मूल हवं असतं त्या मुलामध्ये पण ते सेक्स सिलेक्शन करतात ठीक आहे जसं त्यांना त्या ते ठिकाणी फक्त मुलगा पाहिजे असतो ठीक आहे मग हेनी काय होतं की या प्रकारचा मुलगा पाहिजे म्हणून ॲट द टाइम ऑफ बर्थ ठीक आहे ओके ते जे भ्रूण आहे त्याचं या ठिकाणी सेक्स बघितलं जातं किंवा लिंग निर्धारण केलं जातं आणि जर ते भ्रूण जर मुलगी असेल तर त्या ठिकाणी गर्भपात केला जातो किंवा त्या भ्रूणाची या ठिकाणी हत्या केली जाते ठीक आहे याचा अर्थ काय की त्या भ्रूणाची हत्या केल्यानंतर ठीक आहे की समाजामध्ये जी मुलगी जन्माला येणार आहे ती या ठिकाणी मिसिंग होते असा याचा या ठिकाणी चरितार्थ आहे किंवा असा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे असा आम्ही या ठिकाणी घेऊ शकतो बरोबर म्हणून या ठिकाणी हे जे पहिलं ऑप्शन आहे की मुलगाच हवा असण्याची प्राधान्य प्राधान्यता किंवा आवाज हा या ठिकाणी परफेक्टली बसतो बरोबर ठीक आहे का कारण का फक्त मुलगा पाहिजे यासाठी समाजामध्ये ज्या भ्रूण हत्या केल्या जातात किंवा जे सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं याच्यामुळे समाजामध्ये मुलींची संख्या कमी होते बरोबर ठीक आहे ओके पण इकॉनॉमिक सर्वे मध्ये अनवॉन्टेड गर्ल्स असा पण एक शब्द वापरलेला आहे जो आपल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही मग हा अनवॉन्टेड गर्लची संकल्पना काय आहे तर ह्याच चॅप्टरचं नाव आहे मेटा प्रेफरन्स मग मेटा प्रेफरन्स आणि अनवॉन्टेड गर्ल इन द सेन्स वॉट की सपोज एखाद्या दाम्पत्याला मूल हवं आहे पण त्या मुलामध्ये पण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांना मुलगाच पाहिजे त्यांना मुलगी नको आहे अशा वेळी ठीक आहे की जेव्हा त्यांना पहिला मुलगा पहिलं जेव्हा त्यांना बाळ होतं ठीक आहे की जर ते मुलगी असेल तर मग ते या ठिकाणी सेकंड चान्स घेतात समजा ती पण जर मुलगी आली तर हे या ठिकाणी थर्ड चान्स घेतात आणि अशी प्रक्रिया या ठिकाणी चालू राहते ठीक आहे मग या ठिकाणी आम्हाला काय दिसतं की एक मुलगा आहे आणि दोन मुली आहेत मग या दृष्टिकोनातून त्या ज्या दोन मुली आहेत त्या दोन मुली ह्या अनवॉन्टेड आहेत का कारण का त्या दाम्पत्याची या मुलींना जन्माला घालायची इच्छा नव्हती ठीक आहे पण मुलगा पाहिजे म्हणून त्यांना ह्या दोन मुलींना जन्माला घालावं लागलं दॅट्स वाय इट इज नोन ॲज अनवॉन्टेड गर्ल्स ठीक आहे की मग जो इकॉनॉमिक्सवरती जी थीम होती तीच थी या थीमवर होती विच इज नोन ॲज अ मेटा ऑफ ठीक आहे की पण हा जो प्रश्न मी मगाशी सांगितलं की हा आयोगाने एकदम व्यवस्थित पद्धतीने डिझाईन केलेला आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी अदृश्य मुली आणि महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे होते तर पहिला पॉईंट त्याच्यामध्ये क्लिअर आहे ठीक आहे की या बाबीमुळे समाजामध्ये अदृश्य मुली होतात म्हणजे सेक्स रशो कमी होतो ठीक आहे पण याच्यामध्ये जर आम्ही बाकीचे ऑप्शन्स बघितले तर बाकीचे ऑप्शन्स पण या ठिकाणी समाजामधून मुली आणि महिला अदृश्य होण्यासाठी कारणीभूत आहेत कसे की जेव्हा तुम्हाला फक्त मुलगाच पाहिजे असतो आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी सेक्स डिटरमाईन करता आणि जेव्हा त्या त्या ठिकाणी तुम्हाला सेक्स करतं की बाबा ती मुलगी आहे अशा वेळी तुम्ही या ठिकाणी अबॉर्शन किंवा गर्भपात करण्याचा प्रयत्न करता ठीक आहे मग अशा वेळी जर ते गर्भपात करताना ठीक आहे त्या ठिकाणी दोन या ठिकाणी धोके आहेत की जर ते गर्भपात सर किंवा ते जर ऑपरेशन जर व्यवस्थितपणे झालं नाही ठीक आहे तर द टाइम ऑफ व्हॉट यू से की अबोर्शन ठीक आहे या ठिकाणी तिची माता आहे ठीक आहे किंवा तिची आई आहे तिचा या ठिकाणी मृत्यू होण्याची संभावना आहे ठीक आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही ते भ्रूण याला पण तुम्ही या ठिकाणी हत्या करताय आणि सामेंटेनियसली चुकीच्या ऑपरेशनमुळे त्या त्या ठिकाणी आईचा पण जीव जाण्याचा धोका असतो विच इज नोन ॲज अ माता मृत्यू होता ठीक आहे हा झाला एक प्रकार ठीक आहे पण या ठिकाणी माता मृत्यू दर जो आहे हा ऍट द टाइम ऑफ प्रेग्नन्सी ठीक आहे ऍट द टाइम ऑफ बर्थ असा पकडला जातो समजा ऍट द टाइम ऑफ बर्थ जर त्या ठिकाणी का जर काही कॉम्प्लिकेशन आले तर त्या भ्रूण बरोबर किंवा त्या मुलीबरोबर ठीक आहे की या ठिकाणी आईचा पण जीव जाण्याचा धोका असतो त्यामुळे समाजामधून मुली आणि महिला ह्या मिसिंग होतात ठीक आहे म्हणून हा पण या ठिकाणी ऑप्शन पकडला पाहिजे ठीक आहे की तिसरा म्हणजे की जर समाजामध्ये सेक्स रेशो कमी झाला तर आ, 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 कमी या ठिकाणी अं ॲज कम्पेअर्ड टू मेल महिलांची संख्या कमी होईल ठीक आहे की आणि मग ह्या कारणासाठी महिलांवरचे चा अत्याचार या ठिकाणी वाढावे वा लागतील ठीक आहे किंवा वाढतील ठीक आहे आणि हे जे अत्याचार आहेत ही अत्याचार एक प्रकारामध्ये महिलांच्या आ, का, न, का जो व्यापार होतो ठीक आहे वुमन ट्रॅफिकिंग याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बळ प्रदान करतो आणि त्याच्यामुळे पण सुद्धा समाजामध्ये मुली आणि महिला होतात म्हणून हा पण ऑप्शन या ठिकाणी एक बरोबर दिसतो ठीक आहे ओके आणि बऱ्याच वेळी असं होतं समाजा की समाजामधून ज्या महिला किंवा मुली ज्या मिसिंग होतात ठीके त्या त्यापैकी सर्वांचीच या ठिकाणी रिपोर्टिंग केली जात नाही म्हणून या ठिकाणी अपुरी संख्ये सांख्यिकी माहिती सुद्धा ही समाजामधून मुली आणि महिला अदृश्य होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे म्हणून हे चारही ऑप्शन बरोबर दिसून येतात म्हणून याचं उत्तर या ठिकाणी ए बी सी आणि डी या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे म्हणून आम्ही या ठिकाणी याचं उत्तर दोन देत आहोत बरोबर ठीक आहे समजा की हाच प्रश्न फ्रेम करण्यामागे जर आयोगाची काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल ठीक आहे तर मे बी मग ह्या प्रश्नांमध्ये ठीक आहे की आयोगाद्वारा जी फर्स्ट आणि फायनल केली त्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये चेंजेस दिसू शकतात पण ज्या ठिकाणापर्यंत या दोन म्हणजे अमर्थ सरांचं आर्टिकल आणि इकॉनॉमिक सर्व या दोघांचा जो संबंध आहे याचं उत्तर नव्याण्णव टक्के हे ए बी सी आणि डी असंच या ठिकाणी असलं पाहिजे बरोबर म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला दोन असं सांगण्यात येत आहे बरोबर ठीक आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे तुमचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस आहे उचित दोन ॲज अ संसद आदर्श ग्राम योजना याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही तर या ठिकाणी विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे ठीक आहे ही स्कीम दोन हजार सोळामध्ये चालू करण्यात आली होती बर बर नाही ही स्कीम या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे ज्यावेळी जयप्रकाश नारायण यांची बद सेनेटरी होती बरोबर ठीक आहे त्यामुळे पहिल्या नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे आयोगाने विचारले कोणतं बरोबर नाही पहिलं बरोबर नाहीये म्हणून याचं उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे एक यायला पाहिजे बरोबर ठीक आहे या योजनेमध्ये खासदारांना आ, दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक काय म्हणतात की, का की आदर्श ग्राम तयार करायचे आहेत बरोबर ठीक आहे दोन हजार एकोणीस पर्यंत दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठीक आहे आणि दोन हजार चोवीस पर्यंत आठ यांना या ठिकाणी आदर्श ग्राम तयार करायचे आहेत बरोबर ठीक आहे म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे बरोबर म्हणून या प्रश्नामध्ये ऑप्शन नंबर एक हा तुमचा काय आहे म्हणजे उत्तर तुमचा ऑप्शन नंबर एक आहे कारण का हा या ठिकाणी चुकीचा आहे बरोबर ठीक आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे त्यानंतर आहे की सन दोन हजार अठराचा भारताचा एसडी ची निर्देशांक दर्शवतो की आता हा जो एस डी निर्देशांक आहे ठीक आहे तर या ठिकाणी युनायटेड नेशनने जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दिलेले आहेत ठीक आहे तर या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये ठीक आहे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल प्राप्त करण्यासाठी भारतातल्या राज्यांनी कोणते कोणते प्रयत्न केलेले आहेत के। याची एक समरी काढण्यासाठी दोन हजार अठरा मध्ये नीती आयोगाने एस डीजी इंडिया ठीके हा नावाचा हा इंडेक्स तयार केलेला आहे ठीक आहे की मग हा इंडेक्स तयार करताना ठीक आहे जे तुमचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटलं जे सतरा गोल्स आहेत ठीक आहे हे सतरा गोल प्राप्त करण्यासाठी थी, ठीक आहे की राज्य कोणत्या कोणत्या प्रकारचा प्रयत्न करतात याचा या ठिकाणी या आढावा घेतलेला आहे तर हा एस इंडेक्स तयार करण्यासाठी थी, ठीक आहे की फक्त तेरा का म्हणतात की जे तुमचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ठीक आहे त्यांचाच या ठिकाणी विचार केलेला आहे बरोबर ठीक आहे याचा अर्थ या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर बारा गोल नंबर तेरा गोल नंबर चौदा आणि गोल नंबर सतरा ठीक आहे यांचा या ठिकाणी विचार केलेला नाही म्हणजे हा जो पॅरामीटर आहे हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आ, इंडिया इंडेक्स हा तेरा पॅरामीटर्सवर किंवा तेरा एस जी गोल्सला अचीव करण्यासाठी राज्यांनी काय काय प्रयत्न केलेला आहे याचा या ठिकाणी सारासारपणे विचार करतो ठीक आहे मग राज्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना या ठिकाणी विशिष्ट गुण दिलेले आहेत ठीक आहे आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज केले गेलेल्या आहेत ठीक आहे त्यातली पहिली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे तुमची ऍस्पायरेंट ठीक आहे ओके मग जे राज्य किंवा ज्या राज्यांना प्रयत्न करताना शून्य ते एकोणपन्नासच्या दरम्यान गुण मिळालेले आहेत अशा वॉट यु से राज्यांना या कॅटेगरीमध्ये ठेवले गेलेलं आहे ठीक आहे ज्या राज्यांना या प्रकारचे प्रयत्न करताना पन्नास ते चौसष्टच्या दरम्यान गुण मिळालेले आहेत ठीक आहे त्यांना या ठिकाणी परफॉर्मर ठीक आहे की या कॅटेगरीमध्ये ठेवले गेलेलं आहे ठीक आहे ज्या राज्यांना या प्रकारचे या प्रकारचे एस डीजी अचीव करताना ठीक आहे की पासष्ट ते नव्याण्णव गुण मिळालेले आहेत त्यांना या ठिकाणी फ्रंट रनर या कॅटेगरीमध्ये ठेवलेले आहे आणि ज्या राज्यांना शंभर गुण मिळालेले आहेत त्यांना या ठिकाणी अचीवर ठीक आहे म्हणजे प्राप्त करणाऱ्या या कॅटेगरीमध्ये त्यांना पुटप केलेला आहे बरोबर ठीक आहे की तर अशा प्रकारामध्ये त्यांची या ठिकाणी कॅटेगरी केलेली आहे जर आम्ही ह्या सर्व पॅरामीटरला जर एकत्र केलं ठीक आहे तर भारताचा जो सरासरी निर्देशांक आहे तो या ठिकाणी सत्तावन्न आहे ॲज पर सस्टेनेबल uh, डेव्हलपमेंट गोल इंडेक्स टू थाउजंड एटीन ठीक आहे त्यामुळे पहिलं या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे दुसरं ऑप्शन असं आहे की महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटामध्ये आहे ठीक आहे आघाडीच्या गटामध्ये म्हणजे फ्रंट रनर मध्ये आहे ठीक आहे तर जर आम्ही दोन हजार अठराचा हा इंडेक्स बघितला ठीक आहे तर या ठिकाणी भारताचा सॉरी जो महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे ठीक आहे तो या ठिकाणी चौसष्ट आहे आणि चौसष्ट मधली कॅटेगरी ही परफॉर्मर याच्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन या ठिकाणी काय होतं चुकीचं आहे ठीक आहे तिसरा प्रश्न सॉरी तिसरा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे की उत्तर प्रदेश हे राज्याचा समावेश उत्तम या गटामध्ये होतं उत्तम म्हणजे या ठिकाणी अचिवर या गटामध्ये होतो जर आम्ही दोन हजार अठराची आकडेवारी बघितली तर या ठिकाणी उत्तर प्रदेशला या ठिकाणी बेचाळीस गुण मिळालेले आहे म्हणजे उत्तर प्रदेशचा समावेश मध्ये व्हायला पाहिजे ठीक आहे मध्ये नाही म्हणून या ठिकाणी सी नंबरचा ऑप्शन हा काय होतो या ठिकाणी चुकीचा होतो म्हणून या प्रश्नामध्ये फक्त ए ठीक आहे म्हणजे एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आम्ही काय करतो आहे बरोबर पकडत आहे कारण का बाकीचे दोन्ही ऑप्शन्स या ठिकाणी चुकीचे ठरतात बरोबर ठीक आहे म्हणून याचं उत्तर या ठिकाणी फक्त काय आहे एक असं आहे बरोबर ठीक बर आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे चाळीस नंबरचा प्रश्न विच इज नोन ॲज अ गॅट ठीक आहे तर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की जनरल अॅग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ ठीक आहे संबंधामध्ये पुढील विधाने विचारत घ्या बरोबर ठीक आहे आणि विचारत घ्या बरोबर त्यांनी काय सांगितलंय की कोणते विधाने बरोबर आहेत ते आम्हाला सांगा बरोबर ठीक आहे मग जर आम्ही दिलेल्या विधानांचा जर विचार केला तर गॅटची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झालेली आहे ठीक आहे की आता गॅट स्थापन करण्याबाबतच जे अग्रीमेंट आहे हे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये तयार झालं बरोबर ठीक आहे की आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये ठीक आहे गॅटने या ठिकाणी प्रत्यक्ष कामासाठी सुरुवात केली बरोबर ठीक आहे की म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आयोगाने स्थापना विचारलेला आहे बरोबर ठीक आहे मग या ठिकाणी सत्तेचाळीस पकडायची की अठ्ठेचाळीस पकडायची ठीक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की या ठिकाणी स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आहे म्हणजे या ठिकाणी त्यांनी काम करायला कधी सुरुवात केलेली आहे असं या असा या ठिकाणी त्याचा अर्थ निघतो मग काम करायला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरुवात केलेली आहे बरोबर ठीक आहे म्हणून या ठिकाणी ए नंबरचा ऑप्शन जो आहे हा या ठिकाणी बरोबर दिसून येतो बरोबर ठीक आहे दुसरा प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये गॅटचे तेवीस सदस्य देश होते बरोबर कारण का एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्या वेळी तुम्ही या ठिकाणी तो करार साई आ, आ, साईन केला ठीक आहे त्यावेळी ते, ते करार साईन करण्यासाठी सा या ठिकाणी तेवीस सा राष्ट्रांचा समावेश होता म्हणून बी नंबरचा ऑप्शन पण या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे तिसरा पॉईंट असा आहे की डब्ल्यूटीओ गॅट डब्ल्यूटीओ हे गॅट चे एक प्रकारे उत्तराधिकार आहे हे पण बरोबर आहे का कारण का जी मराकेश अॅग्रीमेंट झालं ठीक आहे की त्या मराकेश अग्रिमेंटच्या अंतर्गत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ची जागा डब्ल्यू टी ओने घेतली ठीक आहे की पण डब्ल्यूटीओ जे आजचे जे प्रिन्सिपल आहेत हे गॅटच्याच आधारावर आहेत किंवा गॅटच त्याला या ठिकाणी पूर्णपणे गव्हन करतो म्हणून एक प्रकारे डब्ल्यूटीओ हा काय आहे गॅटचा उत्तराधिकारी आहे बरोबर ठीक आहे त्यामुळे सी नंबरचं ऑप्शन पण या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता हे जे गॅट आहे किंवा हे जे डब्ल्यूटीओ आहे याची स्थापना जगातील जे रास्ता आहेत यांच्यामध्ये व्यवहार सुलभता ठीक आहे म्हणजे विदेश म्हणजे जो ट्रेड फॅसिलिटेशन आहे ठीक आहे या ट्रेडमध्ये एक प्रकारची सुलभता यावी ठीक आहे ठीक आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन या ठिकाणी समान असावा ठीक आहे त्यांचे समान प्रिन्सिपल्स असावे आणि त्याच प्रिन्सिपलच्या आधारावर या ठिकाणी व्यापार केला जावा असा असं करण्यासाठी या ठिकाणी गॅटची स्थापना झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की गॅट एक प्रकारे ठीक आहे की मल्टिलॅटरल ट्रेडला प्रमोट करतं ठीक आहे मल्टी लॅटरल ट्रेड म्हणजे काय की अनेक देशांमध्ये होणारा या ठिकाणी व्यवहार आहे बरोबर ठीक आहे म्हणून मग याचा अर्थ असा आहे का की बाबा तो, तो द्विपक्षीयला हे करतो तर पहिली गोष्ट म्हणजे की गॅचच्या करारांमध्ये किंवा गॅचच्या डॉक्युमेंट्समध्ये कुठंच असं लिहिलेलं नाहीये की बाबा तो बायोलट्रल ट्रेडला बायोलॅट्रल ट्रेडला या ठिकाणी प्रमोट करतो याचा अर्थ काय की जर हा बहुपक्षीय व्यापाराला जर प्रमोट करत असेल तर या ठिकाणी तो, तो बायोलॅट्रल ट्रेडला या ठिकाणी तो प्रमोट करणार आहे का कारण का बायोलॅट्रल म्हणजे द्विपक्षीय ट्रेड म्हणजे काय दोन राष्ट्रांमध्ये होणारा ट्रेड बरोबर ठीक आहे आता गॅसच्या अगोदर पण दोन राष्ट्रांमध्ये ट्रेड व्हायचा पण त्याच्यामध्ये एक प्रकारामध्ये संरक्षणात्मक प्रवृत्ती होती म्हणजे समजा त्या राज्याला असं वाटलं की त्या राष्ट्राला वाटलं की बाबा समोरचं राष्ट्र आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंग करतं ते काय करायचे त्यांच्या इम्पोर्ट ड्युटी वाढवायचे ठीक आहे मग गॅट काय म्हणतो की बाबा तुम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रांचा विचार करा आणि त्या सर्व राष्ट्रांमध्ये ट्रेड होण्यासाठी या ठिकाणी बहुपक्षीय एक संधी पाहिजे म्हणून या ठिकाणी गॅटचा विचार झालेला आहे ठीक आहे द्विपक्षीयला आपण अजून एका पॉइंटवर आपण या ठिकाणी डिनाय किंवा रिजेक्ट करू शकतो की गॅट मध्ये मोस्ट फेवर्ड नेशनचा या ठिकाणी उल्लेख आहे मग मोस्ट फेवर्ड नेशन काय म्हणतो की तुम्ही जी ट्रीटमेंट एका राष्ट्राला देणार आहात तीच ट्रीटमेंट तुम्हाला सर्व राष्ट्रांना द्यावी लागेल म्हणजे या ठिकाणी जो मोस्ट फोवर्ड नेशन आहे तो पण या ठिकाणी मल्टीलॅटरल ट्रेडला ठीक आहे किंवा बहुपक्षीय व्यापाराला या ठिकाणी प्रमोट करणारा आहे म्हणून हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचं राहतं कारण का गॅट हा द्विपक्षीयला या ठिकाणी प्रमोट करणारा नाही तर तो बहुपक्षीय व्यापाराला या ठिकाणी प्रमोट करतो बरोबर मग आम्ही जर बघितलं तर या ठिकाणी ए बी आणि सी हे उत्तर आहे ठीक आहे आणि हे ऑप्शन तीन मध्ये आहे म्हणून याचं उत्तर या ठिकाणी तीन पाहिजे बरोबर ठीक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल की स्थापना सत्तेचाळीस आहे आणि काम अठ्ठेचाळीसला आहे जर हा ऑप्शन जर या ठिकाणी चुकीचा असता किंवा जर आयोगाच्या डोक्यामध्ये जर कुठं ना तरी जर संभ्रम असतात तर तुम्ही एक एक पॉईंट बघा की जा मदे है। जा ए नावाचा ऑप्शन प्रत्येकामध्ये आहे याचा अर्थ काय की ए नावाचा ऑप्शन हा डेफिनेटली बरोबर आहे ठीक आहे आणि वरीलपैकी सर्व याच्यामध्ये पण हे आहे याचा अर्थ ए नावाचा ऑप्शन हा बरोबरच आहे ठीक आहे फक्त या ठिकाणी डी नावाचा ऑप्शन बरोबर नाही म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय यायला पाहिजे तीन यायला पाहिजे म्हणजे ए बी सी याचं उत्तर यायला पाहिजे क्लिअर ठीक त्यान आहे त्यानंतरचा या ठिकाणी प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आता या ठिकाणी बरोबर विचारलेलं आहे तर त्यांनी असं विचारलंय की राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आला नाही हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे आता या प्रकल्पाचं उद्दिष्ट काय होतं की आबा जे कारण का ॲज पर आर्टिकल ट्वेंटी वन ठीक आहे या ठिकाणी आपल्याकडे बालमजूर ही याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे ठीक आहे मग असे लहान मुलं जे बालमजुरीमध्ये अडकलेले आहे ठीक आहे त्यांना त्या कामातून त्यांची सुटका करण्यासाठी या प्रकल्पाची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला सुरुवात करण्यात आली ठीक आहे की हा प्रकल्प या ठिकाणी जेव्हा जिल्हा स्तरावर राबवला जातो तेव्हा त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्याचे नोडल ऑफिसर असतात बरोबर ठीक आहे मग ज्या आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे वयोगट केलेले आहेत एक म्हणजे पाच ते नऊ वर्ष आणि एक म्हणजे नऊ ते चौदा वर्ष बरोबर ठीक आहे मग या प्रकारच्या मुलांना तुम्ही जेव्हा ह्या कामा ह्या बालमजुरी म्हणून तुम्ही बाहेर काढा मग त्यांचं करायचं काय मग यांच्यासाठी या प्रोजेक्टमध्ये तरतूद आहे की यांच्यासाठी सेपरेट कॅम्प तयार केले जावेत सेपरेट हॉस्टेल बनवले जावेत त्या हॉस्टेलमध्ये त्यांना वोकेशनल ट्रेनिंग त्यानंतर शालेय शिक्षण प्रोव्हाइड केलं जावं त्या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था व्हावी आणि हे सर्व करताना ठीक आहे की त्यांनी पुन्हा एकदा बालमजुरीकडे जाऊ नये म्हणून त्यांना या ठिकाणी स्टायपंड देण्याची पण व्यवस्था केली गेलेली आहे म्हणून बी आणि सी हे दोन ऑप्शन्स या ठिकाणी बरोबर आहेत पण तुम्हाला कुठेच बी आणि सी दिसत नाहीये बरोबर ठीक आहे याचा अर्थ काय की ए नंबरचं ऑप्शन जे आहे डेफिनेटली या ठिकाणी चुकीचं आहे बरोबर ठीक आहे की मग या ठिकाणी बी आणि सी हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत पण या ठिकाणी बी आणि सी कुठेच दिसत नाहीये त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर काय असू शकतं एकतर दोन असेल किंवा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी रिव्ह्यू केलं जाईल किंवा नंतरच्या जा कालावधीमध्ये हा प्रश्न तुमच्या याच्यामधून काढून टाकला जाईल ठीक आहे पण सद्यस्थितीमध्ये ठीक आहे याचे प्रश्न बरोबर आहे स्टेटमेंट बरोबर आहेत पण पर्याय उत्तर मात्र या ठिकाणी बरोबर दिसत नाही ठीक आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न रिव्ह्यू केला जाईल उत्तर या ठिकाणी संदिग्ध आहे जर उत्तर ऍक्च्युली जर उत्तर देताच येत नाही बरोबर ठीक आहे कारण का याचं सी पण या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे पण जर समजा आयोगाने जर याचं उत्तर दिलं तर आयोगाला या ठिकाणी फक्त दोन म्हणजे फक्त बी हे उत्तर देण्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही मी असं म्हणत नाही की उत्तर दोन बरोबर आहे ठीक आहे कारण का दिलेल्या प्रश्ना विधान आणि त्याचे पर्याय उत्तर ह्याच्यामध्ये हे बसत नाही बरोबर ठीक आहे म्हणून हा प्रश्न या ठिकाणी काय केला पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे बरोबर ठीक आहे की त्यानंतरचा या ठिकाणी प्रश्न आहे तो म्हणजे की प्रश्न क्रमांक बेचाळीस आर्थिक सुधारणा आणि त्याचे उद्दिष्ट दिलेली आहे बरोबर ठीक आहे की तर सर्वांनाच माहितीये की या ठिकाणी जे डिमॉनिटायझेशन झालं या डिमॉनिटायझेशनचा उद्देश काय होता की बाजारामधून फेक करन्सी बाहेर काढणे त्यामुळे याचं उत्तर या ठिकाणी दोन आहे ठीक आहे हो की जो नवीन बेनामी कायदा आणला याचा उद्देश काय होता की समाजामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जो काळा पैसा आहे त्याला या ठिकाणी बाहेर काढायचा आहे म्हणून याचं उत्तर या ठिकाणी एक आहे दिवाळीखोरी कायद्याचा दिवाळी दिवाळीखोरी कायदा का आणला गेला कारण का ज्या कंपन्यांना ज्या कंपन्यावर भरमसाठ कर झालेला आहे आणि त्यांना त्या मधून बाहेर पडायचा आहे ठीक आहे त्या मधून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक रस्ता तयार करून देण्यासाठी या ठिकाणी दिवाळीखोरी कायदा आणला ज्यामुळे काय होतं व्यवसाय सरळतेच मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोशन मिळेल याचं उत्तर या ठिकाणी चार आहे आणि आधार कायद्याचा वापर हा काय आणलेला आहे की जे खोटे बेनिफिशरीज आहेत ठीक आहे त्यांना बाहेर काढायचं जेणेकरून जी जे सबसिडी आहे ती योग्य लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून अनुदानांचं तर्कादिष्टीकरण म्हणजे सबसिडी रॅशनलायझेशन करायचं म्हणून या ठिकाणी याचं उत्तर तीन आहे दोन एक चार तीन उत्तर पाहिजे जे, दो जे तुमच्या दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे म्हणून या ठिकाणी उत्तर क्रमांक दोन तुमचा या ठिकाणी काय दिसतो बरोबर दिसतो बरोबर ठीक आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने विचारात घ्या ठीक आहे मानवी विकास निर्देशांक आरोग्य शिक्षण राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे बरोबर आहे हा युएनडीपी पी द्वारा तयार केला जातो जो तीन कंपोजिट पॅरामीटरवर काम करतो एक म्हणजे हेल्थ ठीक आहे की म्हणजे वट यू से की जीवन जगण्याचा कालावधी हेल्थ त्यानंतर एज्युकेशन ठीक आहे की त्यानंतर आहे तुमचा लाईफ एक्सपाय सॉरी जीवन जगण्या सॉरी जीवन काय म्हणतात की जे राहणीमान आहे ठीक आहे की त्यांचा या ठिकाणी समाविष्ट केला जातो ठीक आहे मग हे या ठिकाणी बरोबर आहे पण या ठिकाणी हा जो राहणीमानाचा दर्जा आहे बरोबर ठीक आहे की या राहणीमानाचा दर्जा मोजमाप करण्यासाठी जीडीपीचा नाही तर या ठिकाणी जीएनपीचा वापर केला जातो बरोबर ठीक आहे की आणि याच जीएनपी ला तुम्ही जीएनआय पण म्हणू शकता बरोबर ठीक आहे म्हणून या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे म्हणून या ठिकाणी फक्त एक बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे एक यायला पाहिजे बरोबर ठीक आहे त्यानंतरचा जो एरिया आहे तो आहे प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू केली के गेली गेली होती तर हे फायनान्शियल इन्क्लुजन जे मिशन होतं ठीक आहे म्हणजे जी वित्तीय समावेशन करण्यासाठी भारत सरकारची ही और एक वाटीच एक प्रमुख योजना आहे ठीक आहे की या प्रधानमंत्री जनधन यो, योजनेचं वैशिष्ट्य काय होतं त्या बाबा ज्या लोकांपर्यंत बँकिंग सेवा नाही त्यांच्यापर्यंत बँकिंग सेवा पोचवायची जेणेकरून वित्तीय समावेशन होईल उत्तर बरोबर आहे ठीक आहे की त्याचबरोबर या ठिकाणी लोकांना ठीक आहे विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरता क्रिएट करायची हे पण या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे याच्यामध्ये प्रत्येकाला एक बेसिक सेव्हिंग अकाउंट दिलं जाईल ज्या ठिकाणी मिनिमम मिनिमम बॅलन्सची अट नसणार ठीक आहे ठीक आहे त्याचबरोबर जो व्यक्ती हे या स्कीमच्या अंतर्गत अकाउंट ओपन करेल त्याला लाग रुबे आ, रुबे पर या ठिकाणी एक लाख रुपयेपर्यंतचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि तीस हजार रुपयेपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल म्हणून हे पण उत्तर बरोबर आहे ठीक आहे पण याच्यामध्ये पीक विमा कुठेच याचा उल्लेख नाहीये म्हणून याच्यामध्ये पीक विमा समाविष्ट नाही कारण का पीक विम्यासाठी तुमच्याकडे वेगळ्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत बरोबर ठीक आहे म्हणून या ठिकाणी उत्तर ए बी सी हे या ठिकाणी बरोबर दिसतं म्हणून याचं उत्तर या ठिकाणी काय पाहिजे तुमचं तीन पाहिजे बरोबर त्यानंतरचा या ठिकाणी प्रश्न आहे तो आहे की खालील विधाने विचारात घ्या ठीक आहे की भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी दोन हजार पासून घेतलेली आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे कारण का याच जानेवारी दोन हजार मध्ये प्लॅनिंग ऐवजी नीती आयोगाची सुरुवात झाली ठीक आहे की त्यानंतर नॉर्मॅटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व हे पण उत्तर या ठिकाणी बरोबर आहे आता नॉर्मॅटिव्ह नियोजन म्हणजे काय तर ज्या प्रमाणामुळे तुमच्या प्लॅनिंगचे अनेक प्रकार आहेत जसं केंद्रीकृत प्लॅनिंग आहे विकेंद्रीकृत प्लॅनिंग आहे भौतिक प्लॅनिंग आहे वित्तीय प्लॅनिंग आहे त्याच प्रमाणामध्ये ठीक आहे की नियोजनाचा अजून एक प्रकार पडतो तो म्हणजे सिस्टम प्लॅनिंग आणि एक म्हणजे तुमचा नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग मग नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय की नियोजनाचा असा प्र प्रकार ज्या ठिकाणी नियोजन करताना समाजातील जे घटक आहेत किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत जसं विविध जाती जा आहेत विविध धर्म आहेत विविध रिजन आहेत बरोबर ठीक आहे तर ह्या सर्वांच्या आकांक्षा किंवा आशा ठीक आहे की प्लॅनिंग तयार करताना विचारात घ्यायची बरोबर ठीक आहे की म्हणजे या सर्वांना समाविष्ट करून ठीक आहे या ठिकाणी प्लॅनिंगची निर्मिती करायची याला म्हणतो आम्ही नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग ठीक आहे की पण अशा प्रकारचं प्लॅनिंग कुठं शक्य आहे ज्या देशा अशा अशा प्रकारचं प्लॅनिंग त्या देशामध्ये पॉसिबल आहे ज्या देशांमध्ये ठीक आहे डायव्हर्सिटी किंवा विविधता फार कमी असेल ठीक आहे पण भारतामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे भारतामध्ये हे शक्य आहे का ठीक आहे तर दोन हजार दहा अकराचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे ठीक आहे त्यांनी भारतीय नियोजनाद्वारे नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंगचा स्वीकार करावा अशी पहिल्यांदा शिफारस केली बरोबर ठीक आहे की आणि जेव्हा नवीन सरकारने दोन हजार चौदा मध्ये नीती आयोगाची घोषणा केली ठीक आहे की त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमचा उद्देश जो आहे हा नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग इम्प्लिमेंट करणं का कारण का ह्या नवीन सरकारचा एक स्लोगन होतो सबका साथ सबका विकास आणि हे सबका साथ सबका विकास करण्यासाठीच ठीक आहे या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे म्हणून हे जे नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग आहे हे नीती आयोगाचं काय आहे एक मार्गदर्शक तत्व आहे म्हणून हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन तुमचा एक्झॅक्टली बरोबर आहे बरोबर ठीक आहे त्यानंतरचा या ठिकाणी प्रश्न आहे पुढील विधाने विचारत घ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दोन हजार सात आठ मध्ये सुरू झाले बरोबर आहे हे टू थाउजंड एट मध्ये सुरू झालेलं आहे बरोबर ठीक आहे की तांदूळ गहू आणि डाळी यांचं उत्पादन वाढवणे हा त्याचा या ठिकाणी उद्देश आहे बरोबर ठीक आहे की आता याच्यामध्ये फक्त तांदूळ गहू आणि डाळीच नाही ठीक आहे की तर याच्यामध्ये जे भरडधान्य असतं ते पण या ठिकाणी वाढवायचं होतं आणि जे कमर्शियल क्रॉप्स क्रॉप्स आहेत ठीक आहे की त्यांचं पण या ठिकाणी उत्पादन घ्यायचं होतं म्हणून हे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी ए आणि बी बरोबर आहे म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे तीन यायला पाहिजे बरोबर ठीक आहे की त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा आहे आहे ही पण भारत सरकारची एक फ्लॅश फ्लॅट शिप स्कीम आहे याच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात की अन्न बनवण्यासाठी ज्या काय म्हणतात गॅस चा वापर न करता ठीक आहे इतर साधनांचा म्हणजे या ठिकाणी जे वनामध्ये मिळणारे जे या ठिकाणी लाकूड वगैरे त्यांचा वापर केला जातो हेनी काय होतं की हिनी दोन प्रकारचे प्रॉब्लेम तयार होतात एक म्हणजे डोळे खराब होतात आणि एक म्हणजे महिलांना आणि मुलांना या ठिकाणी रेस्पायरेटरी डिसिजेस तयार होतात ठीक आहे की म्हणून या रेस्पाय या प्रकारच्या प्रॉब्लेममधून ग्रामीण महिलांना बाहेर काढण्यासाठी उज्ज्वला योजनेची स्थापना सॉरी सुरुवात केली गेली म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे की आता याचं वैशिष्ट्य की जे या योजनेच्या अंतर्गत जे सिलेंडर देणार आहेत ते सिलेंडर त्या महिलेच्याच नावावर हो असेल याच्यामध्ये पण या योजनेचे जे डॉक्युमेंट आहे या योजनेच्या डॉक्युमेंट मध्ये उद्दिष्टांमध्ये कुठंच लिहिलेलं गेलेलं नाहीये की या ठिकाणी अतिरिक्त रोजगार निर्मिती करायची म्हणजे याच्यामधून अतिरिक्त रोजगार निर्मिती होत कि असेल किंवा नसेल तो नंतरचा प्रश्न आहे पण जे भारत सरकारचा जे ऑथराईज डॉक्युमेंट आहे त्याच्या उद्दिष्टामध्ये मात्र कुठं तसं लिहिलं गेलेलं नाहीये ठीक आहे म्हणून या ठिकाणी ए आणि बी बरोबर आहे म्हणून तुमचं या ठिकाणी एक नंबरचा ऑप्शन काय यायला पाहिजे बरोबर यायला पाहिजे बरोबर क्लिअर त्यानंतरचा प्रश्न आहे तुमचा की खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे बरोबर ठीक आहे की मग यांनी विचारलंय की विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे जी एन पी हे बरोबर आहे का कारण का जी एन पी म्हणजे काय की तुमच्या देशामध्ये तयार जे सिटीझन्स आहेत त्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवी सेवा आणि जे तुमचे सिटीजन बाहेर आहेत ठीक आहे त्यांनी तुमच्याकडे पाठवलेले पैसे तर ते अजून तुमचे सिटीजन आहेत ठीक आहे म्हणजे जीएनपी पी इज इज इक्वल टू मग जीएनपीचा अर्थ असा होता ठीक आहे दुसरा जो पॉईंट आहे तो आहे उत्पन्नाचा असा भाग जो देशामध्ये उत्पादित होतो बरोबर ठीक आहे आता जर आम्ही या ठिकाणी बघितलं तर जीडीपी म्हणजे काय तर एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत म्हणजे हे उत्पादन या ठिकाणी देशामध्ये होत आहे देशाच्या बाहेर होत नाहीये मग या ठिकाणी काय केले जो देशात उत्पादित होतो तो परदेशी नागरिकांना प्राप्त होतो कारण का जीडीपी मध्ये सिटीझन नाही जीडीपी मध्ये रेसिडेंट हा ही संकल्पना महत्वाची आहे मध्ये सिटीझन पण येतात आणि परदेशी नागरिक पण येतात मग जर त्यांनी या ठिकाणी तुमच्या देशामध्ये दे वस्तू आणि सेवा उत्पादन केला तर त्याचा उत्पन्न त्याचा मोबदला त्यांना मिळतो बरोबर ही गोष्ट वेगळी की ते जीडीपी मध्ये काउंट होतो पण त्याचा मोबदला त्यांना मिळतो म्हणून हा जीडीपी आहे म्हणून हा चुकीचा येईल ठीक आहे की आणि हे जे पर कॅपिटा इन्कम जे आहे ठीक आहे पर कॅपिटल इन्कम आम्ही कसं काढतो की जर टोटल पॉप्युलेशनला जर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाने जर डिवाईड केलं तर तुम्हाला या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम मिळतो ठीक आहे मग हे पर पर कॅपिटा इन्कम काय आहे ॲव्हरेज इन्कम आहे ऍव्हरेज इन्कम म्हणजे सर्व पॉप्युलेशन मध्ये डिवाईड करून जो आकडा येईल इट इज नोन ॲव्हरेज सीमांत म्हणजे काय माझं पर्सनल ठीक आहे जर माझा पगार एक लाख रुपये आहे तर माझं हे ते सीमांत उत्पादन आहे सॉरी सीमांत उत्पन्न आहे ठीक आहे म्हणून कारण का जर ह्या मध्ये लहान लहान मुलं पण आहेत तर लहान लहान मुलांचं तर उत्पन्न लहान मुलं तर काम करत नसणार ठीक आहे म्हणून या ठिकाणी सी नावाचं ऑप्शन चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी फक्त तीन नंबर म्हणजे बी त्यांनी आयोग्य विचारलेलं आहे म्हणून बी आणि सी बरोबर आहे म्हणजे बी आणि सी हे आन्सर या ठिकाणी बरोबर आहे म्हणून तीन नंबर म्हणून पन्नास नंबरचं उत्तर किती यायला पाहिजे तुमचं या ठिकाणी तीन यायला पाहिजे क्लिअर त्यानंतरचा एरिया आहे की भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्ट कोणती आहेत तर या ठिकाणी एक दोन तीन ही उद्दिष्ट आहेत ठीक आहे की बाबा ज्या बाराव्या योजनेपासून ज्या पुढच्या योजना आहेत ठीक आहे त्यामध्ये पंचवार्षिक योजनामध्ये उद्दिष्ट सांगणं आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट एन जी ओज प्रायव्हेट सेक्टर यांच्यामध्ये कौशल्य विकासाचं नियोजन करणं किंवा आयोजन करणं कॅम्प आयोजित करणे त्यानंतर कौ ज्या जुन्या किंवा विद्यमान कौशल्य विकास योजना आहेत त्यांच्या परिणामाचं त्यांच्या परिणाम परिणामकारचं मूल्यांकन करणे ठीक आहे आता या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण करणे ठीक आहे फक्त महिला नाही आहेत तर या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी त्यानंतर तुमचं या ठिकाणी दिव्यांग आणि उमन या सर्वांचं या ठिकाणी सक्षमीकरण करणं आहे म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी बसत नाही म्हणून या ठिकाणी फक्त ए बी सी हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे याचा ऑप्शन नंबर एक ह्या तुम्हाला काय बरोबर आहे म्हणजे हा या ठिकाणी ऑप्शन नंबर एक हा या ठिकाणी बरोबर आहे क्लिअर त्यानंतर आहे की पंधरावा वित्त आयोग बरोबर या ठिकाणी हा जो पंधरावा वित्त आयोग आहे की याचे अध्यक्ष नंदकिशोर सिंग आहेत हे बरोबर आहे एन के सिंग ठीक आहे पण अरविंद मेहता जे सचिव आहेत आणि अनुज सिंग याचे सदस्य आहेत म्हणून एक नंबरचा ऑप्शन बरोबर आहे आणि रिमेनिंग दोन या ठिकाणी चुकीचं आहे ऑप्शन नंबर एक जो आहे तोच या ठिकाणी तुम्हाला बरोबर दिसतो ठीक आहे की अशा प्रकारे आयोगाने इकॉनॉमिक्सवर जवळजवळ एक पंधरा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ठीक आहे की प्रश्नांचं स्वरूप हे अत्यंत सोपं आहे किंवा तुम्ही ज्याला मॉडरेट म्हणा फक्त या ठिकाणी आकडेवारीवर किंवा का आम्ही ज्याला म्हणतो की रीड बिटवीन द लाईन्स ठीक आहे तुम्ही एखादी गोष्ट कशी वाचता ठीक आहे आणि कोणत्या अँगलनी वाचता त्यावर सगळं डिपेंड आहे अदरवाईज या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप हे अत्यंत सोपं मॉडरेट आणि छान आहे नोवर ठीक आहे आय होप सोप की तुम्हाला याच्यामधून तुम्हाला तुमच्या मेन्सच्या अभ्यासा अभ्यासाकडे वळावं की नाही याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी थोडीशी मदत होईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार थँक्यू थँक्स लॉट ठीक आहे आणि युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन सिक्षण मध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू डी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा